सविस्तर बातमींना सुरुवात करूया। सुरुवातीला एक धक्कादायक बातमी औरंगाबाद मधून येते। एका 16 वर्षीय मुलीचा बाल विवाह लावण्याचा प्रयत्न झाला। हा प्रयत्न बाल कल्याण समितीने उधळून लावला। जालन्याच्या बदनापूर येथील एका शेतकरी कुटुंबातल्या 16 वर्षीय मुलीचं लग्न औरंगाबाद जिल्ह्यातल्या 28 वर्षीय मुलासोबत लावण्याचा प्रयत्न करण्यात आला। दरम्यान या बालविवाहाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ लग्नाच्या मंडपात धडक दिली। बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून मुलीच्या वडिलांसह सचिन नाराळे, सुमनबाई नाराळे, कचरू नाराळे यांच्यासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे सध्या आपल्या संपर्कात आहेत। माधव, धक्कादायक सगळा प्रकार आहे आणि पोलिसांनी कारवाई केल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय, काय नेमकं घडलं? भूषण, एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आणि आत्ताच केंद्र सरकारकडून मुलींच्या लग्नांची वयोमर्यादा सुद्धा वाढवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। 18 वरून 21 वर्ष ही लग्नाची नवीन वयोमर्यादा असेल आणि त्यापूर्वीच आता अनेक पालक आपल्या मुलीचा विवाह लावून देण्याच्या प्रयत्नात आहे आणि तसाच एक प्रकार औरंगाबाद शहरामध्ये घडलेला आहे। सुदैवानं पोलिसांच्या सतर्कतेमुळं आणि बालकल्याण विभागाच्या काही कर्मचाऱ्यांमुळं हा विवाह थांबलेला आहे। मात्र पोलीस पोहोचण्या अगोदर त्या ठिकाणी विवाह झाला होता। या सगळ्या प्रकरणावर औरंगाबाद शहरातील शिडको MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। अवघ्या 16 वर्षाची मुलगी आणि 28 वर्षाचा मुलगा अशा या दोघांचा औरंगाबाद शहरातल्या एका मंगल कार्यालयामध्ये विवाह सुरू होता। त्या ठिकाणी पोलीस दाखल झाल्यानंतर तोपर्यंत ज्या विधी व्हायच्या त्या पूर्ण झालेल्या होत्या। मात्र पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं की हे लग्न होणार नाही। आता त्यानंतर तपास सुरू आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुलीचे वडील, त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक आणि मुलाचे वडील सुद्धा तितके जबाबदार आहेत। बालविवाह रोखण्यासाठी इतका प्रयत्न सुरू असताना सुद्धा अशा पद्धतीनं लग्न केल्यामुळं आता त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे। निश्चित माधव, संपर्कात राहा आपल्यासोबत। सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे सुद्धा जोडल्या गेल्या आहेत। वर्षाताई, अतिशय धक्कादायक सगळा प्रकार आहे। एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी सर्व स्तरातनं प्रयत्न होत आहेत, कायदे केले जात आहेत, मात्र असं असतानाही मानसिकता बदलत नाही आहे, त्यामुळेच हे प्रश्न उद्भवत आहेत का? काय नेमकं यावरती तोडगा असू शकतो? पहिली महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे, 18 ते 21 केलं काय किंवा 21 ते 18 परत केलं काय, मुळात त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचं वातावरण आहे का याच्यावर विचार झाला पाहिजे। कारण याच्यासाठी बजेट अलोकेशन नाही, मुलींना हॉस्टेल्स नाहीत। आता मराठवाड्यातच, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातच सगळ्यात जास्त बालविवाह होतात। एका वर्षामध्ये मी 73 बालविवाह थांबवले, 20 मी थांबवू शकले नाही। त्या 20 मुलींच्या संदर्भाने चाइल्ड राईट कमिशनला बोलवलं आणि चाइल्ड राईट कमिशन समोर 20 तक्रारी मुलींनी दाखल केलेल्या आहेत, ज्याचं आज सगळ्यात हिअरिंग झालेलं नाही। त्यामुळे मुली पुढे येत आहेत पण त्यांच्यासाठी हॉस्टेल्स नाहीत, शिक्षणाची सोय नाही। 2.5 लाख महिला जर ऊसतोड कामगार म्हणून आपलं घरदार सोडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असतील तर त्यांच्यात वयात आलेल्या मुलींना तिथे शिक्षण, शाळा, शाळेला जाण्याचा रस्ता, त्याची सुरक्षा याच्या संदर्भाने शासन स्तरावरती कुठल्याही प्रकारचं एन्व्हायरमेंट बिल्डिंग नाही, बजेट अलोकेशन नाही, पोलीस स्टेशनला याचं अंडरस्टँडिंग नाही। 30%हून अधिक लग्न ही आजही आपल्या राज्यामध्ये बालविवाह होत आहेत आणि त्यातही सगळ्यात जास्त ते मराठवाड्यात होत आहेत, ठाणे शहरात होत आहेत, प्रॉपर ठाणे शहरात जिथून आपण आपलं राज्य ऑपरेट करतो त्या मुंबई शहरात होत आहेत। त्यामुळे याला 21 केलं तरी त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आणि त्याच्यात परत नातेवाईक, म्हणजे परत मुलीचं परत लग्न होताना प्रश्न निर्माण होतात, परत मुलीच्या नातेवाईक अडचणीत येतात, असे लग्न करणारे सगळे पुरुष हे अडल्ट आहेत। त्यामुळे अडल्ट पुरुषांवरती आणि त्यांच्या नातेवाईकांवरती गुन्हे दाखल जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत मुलींचं लग्न केवळ कायदा करण्याने आणि कायद्यामधले आकडे बदलण्याने आपल्याला याचीही पूर्तता करता येणार नाही। त्याच्यासाठी समग्र विचार होण्याची फार नितांत गरज आहे। धन्यवाद वर्षाताई या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय मुलीच्या वडिलांसह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय, मात्र या 16 वर्षीय मुलीचं लग्न लावण्याचा जो प्रयत्न झाला तो बाल कल्याण समितीनं या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ यावरती कारवाई केल्यानं हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। मात्र असे प्रकार वारंवार घडतात। मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र या सगळ्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात त्या मात्र पूरक गोष्टी केल्या जात नाहीत आणि त्यामुळे हा कायदा करून नुसता उपयोग नाही। शिवसेनेच्या आमदार निलमताई गोरे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। निलमताई, धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे। 16 वर्षाच्या मुलीचा बालविवाह लावण्याचा धक्कादायक प्रकार
उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यामुळे या सगळ्यावरती आता प्रकाश पडलाय. मात्र हे प्रकार असेच चालू असतात. अनेकदा सामाजिक संस्था असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील त्यामध्ये पुढाकार घेऊन तक्रार दाखल करतात आणि असे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र या सगळ्यावरती कायदा करून सुद्धा किंवा विविध प्रकारे प्रयत्न करून सुद्धा हे प्रकार घडतातच आहेत. काय नेमकी कारण आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला रोखावं लागेल? या घटनेच्या मध्ये तर बालकल्याण समितीने आणि पोलिसांनी अतिशय सकारात्मक आणि तत्पर भूमिका घेतलेली आहे. आणि अधिवेशन चालू असताना सगळ्या समाजाचं एक नेहमी म्हणणं असतं की काय चाललंय नक्की सरकारचं. एका अर्थाने सरकारच्या भूमिकेमुळेच अशा प्रकारनी धारिष्ट आपण असे चुकीच्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. तर या बालकल्याण समिती आणि पोलिसांच्या आम्ही पूर्णपणे सरकार पाठीमागे आहे. विधिमंडळाचं अधिवेशन एका बाजूला चाललंय, नुकतंच लोकसभेचं अधिवेशन झालं. खरा मुद्दा असा आहे की 18 वरून 21 वरती करणं हा निर्णय होत असताना 18 अगोदर लवकर लग्न केली जातात याला कारण समाजात वातावरण निर्भय नाहीये. मुलीचं शिक्षण आणि निर्वाह करण्याची क्षमता अनेक कुटुंबांमध्ये नसते आणि म्हणून नाईलाज म्हणून ते लग्न लावून द्यायला मोकळे होतात की आपल्या जबाबदारीतून आपण संपलो. दुसरीकडे सासरला सुद्धा एक घरामध्ये कुणीतरी जबाबदारी घेणारी मुलगी तरुण पाहिजे असते आणि लवकर मुलं व्हावीत आणि आपला संसार जो आहे तो सुफल संपूर्ण व्हावा आणि म्हणून बाळंतपणी लवकरच त्या मुलीवरती लादलं जातं. आणि म्हणून खरा प्रश्न असा आहे की या परिस्थितीसाठी प्रबोधन खूप आवश्यक होतं. त्या प्रबोधनाच्या पाठीमागे जे काम करणाऱ्या संस्था संघटना आहेत त्यांचं सक्षमीकरण करणं केंद्र सरकारने आवश्यक होतं. पण त्याऐवजी केवळ एक तांत्रिक कागदावरती फटकारा मारून असा निर्णय घ्यायचा घाट केंद्र सरकारने घेतलेला आहे. पण या अशा धडधडीत उदाहरणांकडून जे सामवरती आपण समोर आणलेलं आहे त्याच्यातून स्पष्ट दिसत आहे की ज्यांनी वर वेच्यावरती लग्नाच्या मंडपामध्ये आशीर्वाद द्यायचे त्यांच्याचवरती कारवाई होण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मुलीच्या वडिलांचा 3 जण विरोधात गुन्हा ही तुमची बातमी आहे. परंतु मला पोलिसांना आणि बालकल्याण समितीला विचारायचं की जे लग्न करायला निघाले त्यांचा पण तेवढाच गुन्हा आहे ना. त्यांनी पण लग्नाच्या संदर्भात मुलीचं वय काय बघणं गरजेचं होतं. नाहीतर मग आपण फक्त विक्टिमायझिंग द विक्टिम करतोय. तर मुलीच्या आई वडिलांनी वय लपवलं असेल तर फक्त त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. परंतु मुलाकडच्या लोकांनी सुद्धा असं लग्न केलं तर शिक्षा होते म्हटल्यावर वरपक्ष सुद्धा या गोष्टीतली जबाबदारी स्वीकारेल हे मला इथे मुद्दाम नमूद करायला पाहिजे. आणि अधिवेशन चालू आहे, मी उपसभापती आहे, त्याच्यामुळे मी या संदर्भामध्ये नक्की तिथले पोलीस आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भातली माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सुद्धा सूचना देईल. धन्यवाद आई या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय आमदार नीलम गोरे यांनी जे आत्ता अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये या संदर्भात कारवाई करण्यासाठी निश्चितच तिथल्या स्थानिक पोलिसांना आदेश देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र हे सगळे प्रकार रोखण्यासाठी नुसते कायदे करून उपयोगाचं नाही तर त्यासाठी समाजानी सुद्धा आपलं समाज भान राखत या सगळ्या प्रकारांना रोखण्याची गरज आहे.